बँकेत जप्त होणारं घर वेगवेगळ्या चार लोकांना राहण्यासाठी देतो सांगून तब्बल 6,20,000 रुपयाला गंडा, बंटी बबली फरार। सूर्यप्रकाश गणप्रसाद जयस्वाल आणि त्यांची पत्नी पार्वती उर्फ गौरी सूर्यप्रकाश जयस्वाल हे दोघंही फ्रॉड दाम्पत्य नाशिक सिडको दत्ता चौक परिसरात घर क्रमांक N31H20507 गेल्या काही वर्षांपासून राहत होते। यांनी इटिओस फायनान्स कंपनीकडून घरावर फायनान्स केलेला होता, परंतु या बाबतीत कोणालाही न कळवता आपल्याच ओळखीतील वेगवेगळ्या लोकांकडून मला घर बांधकाम करायचे आहे, कृपया मला मदत करा। तुम्ही दुसरीकडे भाड्यानेच राहता तर घर बांधल्यानंतर ते घर मी तुम्हालाच राहावयास देईल। तुमचं दर महिन्याचं भाडं 3-4 हजार वाचून जाईल आणि माझंही घराचं काम पूर्ण होईल। तुम्हाला जेव्हा पैशाची गरज पडेल तेव्हा मी तुमचे पैसे परत करेल असं सांगून विश्वासात घेत आणि या संदर्भात मी तुम्हाला कोर्टामध्ये 500 रुपयांच्या बॉन्डवर नोटरी व्यवहार लिहून देतो असं सांगून प्रत्येकाला नोटरी वकिलांकरवी तशा प्रकारचे बॉन्डही करून घेतले। हे चारही व्यक्ती एक दुसऱ्यासाठी अनोळखी असल्यामुळे हे पती पत्नी आपली फसवणूक करत आहे हे कोणाच्याही लक्षात आलं नाही, परंतु जेव्हा जनार्दन गायकवाड यांनी मला राहावयास घर द्या असा तगादा लावला आणि फायनान्स कंपनीचे त्या घरावरील असलेले हप्ते थकलेले होते त्यांनीही हप्ते भरण्याचा तगादा लावला असता आता आपले बिंग उघडे पडेल असे लक्षात येताच रात्रीच्या अंधारात कोणालाही न सांगता गुपचूप नाशिकमधून पळ काढला। त्यांना इतर लोकांनी फोन करून विचारलं असता आम्ही बाहेरगावी कामासाठी आलेलो आहोत, आम्ही 8-10 दिवस परत येऊ असं सांगून वेळ मारून नेली। पुन्हा काही दिवसानंतर फोन केला असता आमच्या घरात नातेवाईकांची डेथ झालेली आहे त्यामुळे आम्ही आता महिनाभर इकडे थांबणार आहे, आल्यानंतर तुम्हाला भेटतो असं सांगून पुन्हा वेळ मारून नेली। मात्र त्या घरावर जेव्हा बँकेच्या जप्तीची नोटीस लागली त्यावेळेस मात्र हा सर्व प्रकार उघडकीस आला आणि या पती पत्नीने आपली फसवणूक केली आहे गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांच्या शेजारी पाजारी त्यांच्याबद्दल चौकशी केली तेव्हा हे चारही व्यक्तींना एक दुसऱ्यांबद्दल माहिती पडलं। योगेश भांबरे, मी प्रकाश जयस्वाल आणि पार्वती जयस्वाल हे दोघी पती पत्नींना 1.5 लाख रुपये दिले होते, त्यांनी मला घर राहण्यासाठी देणार होते। सूर्यप्रकाश जयस्वाल आणि त्याची पत्नी पार्वती जयस्वाल या दोघा पती पत्नीने माझ्याकडून हे घर तुम्हाला राहण्यासाठी देतो असे सांगून 2 लाख रुपये घेतले होते आणि आजच्या घडीला ते नाशिकमधून फरार झाले। हे दोघं बंटी आणि बबली यांनी अशाच प्रकारे बऱ्याच लोकांकडून 1,00,000-2,00,000 रुपये घेतलेले आहेत आणि ज्या घरावर बँक होती त्या बँकेने आज ह्या घराला सील लावलेलं आहे। या घरावर बँक आहे, फायनान्स आहे किंवा आम्ही अजून इतर कोणाकडून काही पैसे घेतले या गोष्टीची त्यांनी मला किंवा इतर कोणाला अशी कल्पना दिलेली नव्हती। आता हे बंटी बबली नाशिकमधून जरी फरार झाले हे महाराष्ट्रातच फिरत आहेत, तरी माझी आपल्या सर्वांना विनंती असेल की हे बंटी आणि बबली आपल्याला कोणालाही कुठेही आढळल्यास आमच्याशी संपर्क साधा। जनार्दन गायकवाड यांच्याकडून 2 लाख रुपये, विजय शिरसाट 1,50,000 रुपये, योगेश भांबरे 1,50,000 रुपये, आशा नागरे 1,20,000 रुपये, एकूण 6,00,000 आणि 20,00,000 इतक्या रकमेला गंडा घालून नाशिक शहरातून रातोरात फरार या दोघाही बंटी बबलीनं त्यांच्या घरावर बँकचं कर्ज असताना देखील या 4 व्यक्तींसह प्रशासनाची सुद्धा फसवणूक केली आहे। आज रोजी बँकेनं या घराला सील लावून ताब्यात घेतलंय। आता या 4 व्यक्तींकडून घेतलेले 6,20,000 रुपये या बंटी बबलीनं ऐशासाठी वापरले, मात्र त्यामुळे या 4 व्यक्तींचं कष्टाने कमवलेले पैसे मात्र त्यांना आता कसे मिळवणार, त्यामुळे हे दोघेही महाराष्ट्रात कोणत्याही शहरात किंवा गावात असू शकतात। नागरिकांनी या दोघांपासून सावध राहावं, त्यांच्याबरोबर कोणताही आर्थिक व्यवहार करू नये आणि ते आपणास कुठेही आढळल्यास आमच्याशी संपर्क साधावा। संपर्क क्रमांक 8928720422। जनार्दन गायकवाड, नाशिक। लोकशाही न्यूजसाठी जनार्दन गायकवाड, नाशिक।